नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर रिव्ह्यू, रेसिपीज, लिटरेचर अशा विविध प्रकारचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते. एक्सक्यूज मी, हो हो तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. आज मी तुम्हाला उडान या हिंदी चित्रपटाचा रिव्ह्यू सांगणार आहे. एक किसान भी हवाई जहाज में बैठेगा. अबे हंस मत. चला तर मग सुरू करूयात. स्वप्न सगळेच बघतात, पण स्वतःचे स्वप्न समाजाच्या सेवेसाठी असणारे खूप कमी असतात. अशाच एका स्वप्नाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट. आपण सगळे डोळे उघडून दुनिया रोज बघतो, पण आकाशातून दुनिया बघायचे भाग्य हे फक्त श्रीमंत लोकांना मिळते. गरीब सामान्य लोकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचे हे आकाशा एवढे स्वप्न बघणाऱ्या एका युवकाची म्हणजे मारन या मुलाची गोष्ट या चित्रपटात दाखवली आहे. 1 रुपयात सामान्य जनतेला विमानाचा प्रवास करायला लावणे हेच त्याचे स्वप्न होते. तुम्हाला पण हे ऐकल्यावर आश्चर्य वाटलेच असेल, 1 रुपयात विमान प्रवास कसा शक्य आहे. स्वप्ने कितीही अशक्य असली तरी जिद्द आणि मेहनत घेतली तर सगळं आकाश आपल्या मुठीत आहे हे आपल्याला चित्रपट सांगतो. एक हुशार इंडियन एअरफोर्स पायलट स्वतःची हवाई सुविधा सुरू करण्यासाठी एअरफोर्स सोडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात वेगवेगळी संकटं येतात, पण तो मनाने कधीच हारत नाही आणि थकत नाही. आपल्या स्वप्नासाठी तो अब्दुल कलामांना भेटतो, वेगवेगळ्या मोठ्या मंत्र्यांना, उद्योगकर्त्यांना भेटतो. काही मदत करतात तर काही त्याचा पाय ओढायचा प्रयत्न करतात, पण त्याची बायको, त्याचे गाव, त्याचे मित्र आणि इंडियन एअरफोर्स त्याला सतत मदत करत असते आणि त्यामुळेच तो उंच उडाण घेण्यास समर्थ होतो. जेव्हा मोठा मासा पाण्यातून जात असतो तेव्हा कितीतरी छोट्या छोट्या माशांचा प्रवाह थांबला जातो, तसेच या चित्रपटातील मारन सोबत होत असते. एका सामान्य माणसाला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीतरी मोठ्या बड्या कंपनीच्या मालकांच्या आव्हानाला सामोरे जावे लागते. हजार नाही, 1 रुपया में लगता है कौड़ियों के दाम बिक जाएगा. निकल जाओ यहां से. क्या आपकी जान की कीमत है कटिंग चाय से भी कम है? एयरलाइंस के लिए ज्यादा पैसे लगेंगे. पैसों का इंतजाम हो जाएगा. हू मच 24 बैंकों ने तेरा लोन रिजेक्ट कर दिया, पहले उस बारे में बात करें. नेहमीच काही ना काही अडचण करून ते मारनच्या स्वप्नात अडथळे आणत असतात, पण निस्वार्थी मनाने मारन त्याच्या स्वप्नावर प्रेम करत असतो, कारण त्याचे वडील आणि त्याचा भूतकाळच त्याच्या स्वप्नाचा पाया असतो. त्याचा भूतकाळ काय असतो हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे. काही भाग हा काल्पनिक असू शकतो, पण या चित्रपटात मुख्यतः कॅप्टन गोपीनाथन यांची गोष्ट दाखवली आहे. त्यांच्या अखंड अशा कष्टाने त्यांनी 24 लाख लोकांना 1 रुपयात विमान प्रवास करण्यास मदत केली. त्यांच्यामुळे कितीतरी सामान्य लोकांना प्रेरणा मिळाली, देशाला इतिहास मिळाला, जनतेला कळाले स्वप्नाला सीमा नसते आणि कोणीही आकाशा एवढे स्वप्न बघू शकते आणि त्याला मुठीत घेऊ शकते. हा खूप मोठा संदेश या चित्रपटातून मिळतो. सुराराई पोट्रू हा मूळ तमिळ चित्रपट आहे, पण सूर्या या कलाकाराने हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा केलेला आहे. त्याचे नाव उडान आहे. सूर्यापासून ते परेश रावलपर्यंत सगळ्याच कलाकारांचा अभिनय उल्लेखनीय झालेला आहे. एकही गाणे नसून हा चित्रपट आपल्याला रमवून ठेवतो. स्वप्न साकारायची जिद्द शिकवणाऱ्या ह्या मारनची गोष्ट नक्कीच बघायला हवी. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे विविध प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर आजच माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे बरेच जण आहेत ते माझा व्हिडिओ बघतात आणि त्याच्यावरची प्रतिक्रियासुद्धा मला कळवतात, पण कदाचित ते माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरत असतील. त्यामुळे तुम्हीसुद्धा
आत्ताच माझं चॅनल जाऊन बघा. त्याच्यावरती असणारं लाल बटन जे रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा, आणि त्याच्या शेजारीच असणारं बेल आयकॉन जी घंटा आहे त्याच्यावरती प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा दर आठवड्याला 2 व्हिडिओ टाकते त्याचे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील, तुम्ही माझा एकही व्हिडिओ चुकवणार नाहीत. त्यामुळे आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा एकदा परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय. आवडला ना व्हिडिओ? मग एवढा काय विचार करताय, आत्ताच हे बाकीचे पण व्हिडिओ बघून टाका आणि माझ्या नवीन अपडेटसाठी फेसबुकवरती गीताच्या मनातलं आणि इंस्टाग्रामवरती गीता थिंग्स या अकाउंटला फॉलो करा, आणि माझ्या पॉडकास्टसाठी सावन, गाना, स्पॉटीफाय या ॲपवरती माझे पॉडकास्ट नक्की ऐका. थँक्यू सो मच.